ब्लेंडर च्या क्रमामध्ये आपले स्वागत। हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59 मधील ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत वर्णनाविषयी आहे। या ट्यूटोरियल से भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे। हे ट्यूटोरियल पाहिल्यानंतर आपण ब्लेंडर इंटरफेस चे विविध विंडो, प्रत्येक विंडोला सोपविलेले पॅरामीटर्स आणि टॅब्स, 3D व्ह्यू मध्ये ऑब्जेक्ट कसा निविष्ट करायचा आणि ऑब्जेक्टला XYZ दिशेमध्ये कसे स्थानांतरित करायचे शिकू। मी गृहीत धरते की ब्लेंडर सह सुरुवात करण्याबद्दल तुम्हाला माहिती आहे। जर नसेल तर ब्लेंडर वरील पहिला ट्यूटोरियल पहा। हे 3D पॅनल आहे। डिफॉल्ट स्वरूपात 3D व्ह्यू मध्ये 3 ऑब्जेक्ट उपस्थित आहे, क्यूब, लॅम्प आणि कॅमेरा। डिफॉल्ट द्वारे क्यूब अगोदरच निवडलेली आहे। लॅम्प निवडण्यासाठी राइट क्लिक करा। कॅमेरा निवडण्यासाठी राइट क्लिक करा। 3D व्ह्यू मध्ये कोणताही ऑब्जेक्ट निवडण्यासाठी तुम्हाला त्या ऑब्जेक्ट वर राइट क्लिक करावे लागेल। क्यूब निवडण्यासाठी राइट क्लिक करा। क्यूबच्या मध्यभागी विलीन झालेले हे 3 रंगीत एरो 3D ट्रान्सफॉर्म मॅनिप्युलेटर दर्शित करतात। हे मॅनिप्युलेटर ऑब्जेक्टला विशिष्ट अक्षामध्ये स्थानांतरित करण्यास मदत करते। लाल रंग एक्स अक्ष दर्शवते, हिरवा वाय अक्ष आणि निळा झेड अक्ष दर्शवते। लेफ्ट क्लिक करा आणि हिरवा हँडल पकडून माउसला डावीकडून उजवीकडे हलवा। कीबोर्ड शॉर्टकट साठी G आणि Y दाबा। आपण पाहतो की ऑब्जेक्ट फक्त Y अक्षाच्या दिशेमध्ये स्थानांतरित होतो। त्याचप्रमाणे निळा हँडल वापरून ऑब्जेक्टला Z अक्षासह हलवा। कीबोर्ड शॉर्टकट साठी G आणि Z दाबा। आता ऑब्जेक्टला X अक्षासह हलविण्याचा प्रयत्न करा। कीबोर्ड शॉर्टकट साठी G आणि X दाबा। लाल बॉक्स ने आवृत्त झालेले क्षेत्र 3D व्ह्यू आहे। 3D व्ह्यू च्या खाली डाव्या कोपऱ्यावर जा। व्ह्यू वर लेफ्ट क्लिक करा। येथे 3D व्ह्यू साठी विविध व्ह्यू पर्यायाची सूची आहे। टॉप वर लेफ्ट क्लिक करा। कीबोर्ड शॉर्टकट साठी नंपॅड 7 दाबा। 3D व्ह्यू यूजर पर्स्पेक्टिव वरून टॉप व्ह्यू मध्ये बदलेल। आपण आपले ऑब्जेक्ट टॉप व्ह्यू वरून पाहू शकतो। सिलेक्ट वर लेफ्ट क्लिक करा। येथे 3D व्ह्यू मध्ये सर्व ऑब्जेक्ट साठी विविध सिलेक्शन पर्यायाची सूची आहे। ऑब्जेक्ट वर लेफ्ट क्लिक करा। येथे सक्रिय ऑब्जेक्ट साठी विविध एडिटिंग पर्यायाची सूची आहे। थ्रीडी व्ह्यू च्या डाव्या बाजूवर ऑब्जेक्ट टूल पॅनल आहे। हे पॅनल विविध टूल्सना सूचित करते जे व्ह्यू मध्ये सक्रिय ऑब्जेक्ट बदलते। टूल्स विविध विभागामध्ये समूहित आहेत। ट्रान्सफॉर्म, ऑब्जेक्ट, शेडिंग, कीफ्रेम्स,
motion paths, repeat, grease pencil. उदाहरणार्थ लॅम्पला 3D व्ह्यू मध्ये स्थानांतरित करूया. लॅम्प निवडण्यासाठी राइट क्लिक करा. ऑब्जेक्ट टूल पॅनल वर जा. तुम्ही लॅम्प साठी ऑब्जेक्ट टूल पॅनल मध्ये पर्याय पाहू शकता. ट्रान्सलेट वर लेफ्ट क्लिक करा आणि माउस हलवा. लॅम्प माउसच्या गतिमानतेच्या दिशेमध्ये हलत आहे. ट्रान्सलेट रद्द करण्यासाठी स्क्रीनवर राइट क्लिक करा किंवा कीबोर्डवरील एस्केप दाबा. 3D व्ह्यूच्या उजव्या बाजूवर डिफॉल्टद्वारे आणखीन एक पॅनल दडलेला आहे. दडलेले पॅनल उघडण्यासाठी 3D व्ह्यूच्या वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या प्लस चिन्हावर लेफ्ट क्लिक करा. कीबोर्ड शॉर्टकट साठी N दाबा. हे अतिरिक्त ऑब्जेक्ट ट्रान्सफॉर्म पॅनल प्रॉपर्टीज विंडो मधील ऑब्जेक्ट पॅनलच्या समान आहेत. आपण ऑब्जेक्ट पॅनल मधील तपशील नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहू. सध्या अतिरिक्त पॅनल दडवून पुन्हा डिफॉल्ट व्ह्यू वर जाऊया. अतिरिक्त ऑब्जेक्ट ट्रान्सफॉर्म पॅनलच्या डाव्या किनारवर माउसचे कर्सर घ्या. दुहेरी डोके असलेला एरो दिसेल. लेफ्ट क्लिक करा आणि माउसला उजव्या बाजूला ड्रॅग करा. अतिरिक्त ऑब्जेक्ट ट्रान्सफॉर्म पॅनल पुन्हा एकदा दडलेला आहे. तुम्ही हे पॅनल हाइड किंवा अनहाइड करण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट N वापरू शकता. 3D व्ह्यू विषयी अधिक शिकण्यासाठी टाइप्स ऑफ विंडोज 3D व्ह्यू हे ट्यूटोरियल पहा. लाल बॉक्स ने आवृत्त झालेले क्षेत्र इन्फो पॅनल आहे. आपल्या ब्लेंडर इंटरफेस मधील हे सर्वोच्च पॅनल आहे. इन्फो पॅनल मध्ये मुख्य मेन्यू समाविष्ट आहे. फाइल वर लेफ्ट क्लिक करा. हे मेन्यू फाइल पर्याय समाविष्ट करते, जसे की क्रिएटिंग अ न्यू फाइल, ओपनिंग एन एक्झिस्टिंग फाइल, सेविंग दी फाइल, यूजर प्रेफरेंसेस, इंपोर्टिंग और एक्सपोर्टिंग अ फाइल इत्यादि. ऐड वर लेफ्ट क्लिक करा. येथे ऑब्जेक्ट रिपॉझिटरी आहे. आपण 3D व्ह्यू यामध्ये या मेन्यूचा वापर करून नवीन ऑब्जेक्ट समाविष्ट करू शकतो. कीबोर्ड शॉर्टकट साठी शिफ्ट आणि A दाबा. आता 3D व्ह्यू मध्ये प्लेन जोडूया. 3D कर्सर हलविण्यासाठी स्क्रीनवर कुठेही लेफ्ट क्लिक करा. मी हे स्थान निवडते. ऐड मेन्यू आणण्यासाठी शिफ्ट आणि A दाबा. मेश प्लेन वर लेफ्ट क्लिक करा. 3D कर्सरच्या स्थानावर एक नवीन प्लेन 3D व्ह्यू मध्ये जुडला आहे. 3D कर्सर समजून घेण्यासाठी कृपया हे नॅव्हिगेशन 3D कर्सर हे ट्यूटोरियल पहा. याप्रमाणे तुम्ही 3D व्ह्यू मध्ये आणखीन काही ऑब्जेक्ट जोडण्याचा प्रयत्न करू शकता. आता पुन्हा इन्फो पॅनल वर जाऊ. रेंडर मेन्यू उघडण्यासाठी रेंडर वर लेफ्ट क्लिक करा. रेंडर मध्ये विविध रेंडर पर्याय आहेत, जसे की रेंडर इमेज, रेंडर ॲनिमेशन, शो और हाइड रेंडर व्ह्यू इत्यादी. रेंडर सेटिंग्स विषयी तपशील नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहू. इन्फो पॅनल बद्दल अधिक शिकण्यासाठी टाइप ऑफ विंडोज, फाइल ब्राउजर एंड इन्फो पॅनल वरील हे ट्यूटोरियल पहा. लाल बॉक्सच्या खालील क्षेत्र आउटलाइनर पॅनल आहे. हे ब्लेंडर इंटरफेसच्या वर
उजव्या कोपऱ्यात उपस्थित आहे. आउटलाइनर 3D व्यू मध्ये उपस्थित असलेल्या सर्व ऑब्जेक्टची सूची देते. आउटलाइनर बद्दल अधिक शिकण्यासाठी टाइप्स ऑफ विंडोज आउटलाइनर वरील ट्यूटोरियल पहा. लाल बॉक्सच्या आतील क्षेत्र प्रॉपर्टीज विंडो आहे. या विंडो मध्ये टूल्स आणि सेटिंग्सच्या मोठ्या क्रमांकासोबत पॅनलची एक विस्तृत रेंज समाविष्ट आहे. ब्लेंडर मध्ये काम करत असताना आपण हे पॅनल्स अनेक वेळा वापरतो. ब्लेंडर इंटरफेसच्या खाली उजव्या कोपऱ्यात आउटलाइनर विंडोच्या खाली प्रॉपर्टीज विंडो उपस्थित आहे. प्रॉपर्टीज विंडो बद्दल अधिक शिकण्यासाठी टाइप्स ऑफ विंडोज प्रॉपर्टीज पार्ट 1 एंड 2 वरील ट्यूटोरियल पहा. हे टाइमलाइन आहे. 3D व्ह्यूच्या खाली स्थित आहे. येथे आपण ॲनिमेशन साठी फ्रेम रेंज पाहू शकतो. ही हिरवी उभी रेषा तुम्हाला सध्याची फ्रेम सांगते ज्यावर तुम्ही काम करत आहात. तुम्ही यास फ्रेम रेंज सह स्थानांतरित करू शकता. लेफ्ट क्लिक करा आणि हिरवी रेषा पकडून ठेवा. आता माउस हलवा. फ्रेमची खात्री करण्यासाठी लेफ्ट क्लिक सोडा. स्टार्ट 1 आपल्या ॲनिमेशन रेंजच्या सुरुवातीची फ्रेम दर्शित करते. एंड 250 आपल्या ॲनिमेशन रेंजच्या शेवटची फ्रेम दर्शित करते. हे आपल्या ॲनिमेशन साठी प्लेबॅक पर्याय आहेत. टाइमलाइन बद्दल अधिक माहितीसाठी टाइप्स ऑफ विंडोज टाइमलाइन वरील ट्यूटोरियल पहा. हे ब्लेंडर इंटरफेसचे संक्षिप्त ओव्हरव्यू आहे. ब्लेंडर वर्कस्पेस मध्ये डिफॉल्ट द्वारे उपस्थित असलेल्या या सर्व विंडोज शिवाय येथे इतर विंडोज ही आहे ज्यांना कोणत्याही पॉइंटवर मेन्यू वरून निवडले जाऊ शकते. या सर्व विंडोज बद्दल विस्तृत वर्णन नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये उपलब्ध आहे. आता 3D व्ह्यू मध्ये प्रत्येक ऑब्जेक्ट निवडण्याचा प्रयत्न करा. 3D ट्रान्सफॉर्म मॅनिप्युलेटर वापरून क्यूबला एक्स वाय आणि झेड दिशेमध्ये हलवा. व्ह्यू टॅब शोधा आणि ऑब्जेक्ट टूल पॅनल मधील ट्रान्सलेट वापरून कॅमेरा 3D व्ह्यू मध्ये स्थानांतरित करा. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. oscar.iitb.ac.in and spoken-tutorial.org/nmeict-intro. Spoken Tutorial Project Team स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. आमच्यासह जुडण्यासाठी धन्यवाद.